तुळजापूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 51 महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. पाहूयात ही बातमी. तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृहात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील 51 महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन माजी मंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कुलस्वामिनी सुतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण, महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी गायकवाड, पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बाईट आमदार चव्हाण बाईट पुरस्कार विजेत्या. जिजाऊ साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं हा संदेश दिला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदात्या पहिली स्वराज्याच्या स्थापन करण्याकरता जे छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तेजन दिलं, लहानपणापासून शिक्षण दिलं, जे काही वकास पुणं ते पुणं चांगलं केलं, दुष्काळात देखील मात करण्याकरता सोन्याचा नांगर पुण्यावरती फिरवला, असं तर आम्ही त्याला आम्ही अभिवादन करू. याप्रमाणे प्रत्येकाने आपली पुढची पिढी घडवावी हाच आदेश महिलांनी दिला. त्याचप्रमाणे 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी देखील महिलांची नवी पिढी सुशिक्षित केली आणि अनेक ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांनी बाहेरच्या जगामध्ये आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे, आपली गीता किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचा कार्यक्रम बाहेर देशातल्या लोकांनी केला आणि त्या देशातल्या लोकांनी त्याचं अभिनंदन केलं, तो देखील त्यांचा विचार आपण आचरण्यात आला. अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सगळ्या महिलांना अगदी आवर्जून त्यांचा उल्लेख करून या ठिकाणी त्यांनी बोलावलेला आहे. आणि आज सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती या तिघांचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, खरंच आम्ही सगळे ज्या महिला आहेत त्या खूप धन्य झालेल्या आहेत, आनंदित झालेले आहेत आणि महिलांचा आनंद हा अगदी ओसंडून वाहत आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये हा पहिलाच महिलांसाठी हा गुणगौरव करणारा कार्यक्रम असल्यामुळं आणखीन महिलांना पुढे कार्य करण्यासाठी खूप मोठी स्फूर्ती मिळालेली. कारण प्रत्येक ठिकाणी कार्य करत असताना महिलांना असं वाटतं की आपल्याला कुणीतरी न्याय द्यावा, कुणीतरी दाद द्यावी, आपल्या केलेल्या कामाचं कौतुक करावं. अगदी घरी आपण स्वयंपाक करत असताना एखादी भाजी जरी चांगली झाली तर त्याचंसुद्धा कौतुक केलं तर तिला खूप बरं वाटतं. तसं आपलं घर सांभाळून, संसार सांभाळून, मुलंलग्न सांभाळून, इतर सामाजिक कार्यामध्ये ती स्वतःला झुकून देते आणि जेव्हा कार्य करते तेव्हा निश्चितच तिला थोडीशी अपेक्षा असते की आपल्या पाठीवर कुणीतरी कौतुकाची थाप मारत. आणि ते काम या चॅरिटेबल ट्रस्टने आज केलेलं आहे, त्यामुळं आम्ही सर्व महिलांच्या वतीनं पंतप्रधान चव्हाण साहेब आणि चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद.